त्यावेळेच्या महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं, यावेळेला आपल्या देशातल्या लोकशाहीचं वस्त्रहरण होतं. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाकी असताना पंतप्रधान आपल्या शिवसेनेला, म्हणजे माझ्या शिवसेनेला, जी शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली, जिचं नाव माझ्या आजोबांनी ठेवलं, तिला नकली सेना म्हणतात. ह्याचा अर्थ उघड आहे की निवडणूक आयोग हा त्यांचा नोकर आहे, लवादाने सुद्धा ते म्हणतील तसंच काम केलेलं आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. देशामध्ये लोकसभा निवडणुकांचं महाभारत सुरू आहे, पण हे महाभारत इतकं लांबलेलं आहे या निवडणुकांचं आणि संपूर्ण देशामध्ये जणू युद्धाची परिस्थिती आहे अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण झालं आहे. आणि त्या महाभारतामध्ये सगळ्यात जास्त लक्ष कुठल्या राज्याकडे असेल तर ते महाराष्ट्राकडे आहे. आणि महाराष्ट्रात खास करून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही या महाभारतामध्ये कोणती भूमिका बजावणार आहे याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये सामनाच्या स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी या महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या निवडणुकांवर चर्चा करावी आणि आपल्या मनातले जे प्रश्न आहेत देशाच्या, महाराष्ट्राच्या, जनतेच्या, त्यावर त्यांचं मत घ्यावं. उद्धवजी, या आजच्या चर्चेमध्ये आपलं स्वागत. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. खरं म्हणजे एक प्रदीर्घ प्रवास करून आपण परत मुंबईत आलेला आहोत. गेले अनेक दिवस आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरताय. फक्त शिवसेनेचेच उमेदवार नाहीत तर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अशा प्रत्येक उमेदवारासाठी आपण जातीनं वेळ देताय आणि महाराष्ट्रामध्ये या रणरणत्या उन्हामध्ये फिरताय. मागच्या निवडणुकीला आपल्या छातीवर धनुष्यबाण होता, आज मी आपल्या छातीवरती मशाल पाहतो आहे. धनुष्यबाण ते मशाल हे जे स्थित्यंतर झालं आहे त्याचा या निवडणुकीमध्ये काय परिणाम आपल्याला जाणवतो आहे? पहिल्याप्रथम आपण जो उल्लेख केला की आत्ताची निवडणूक ही महाभारतासारखी चाललेली आहे, त्यावेळेच्या महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं, यावेळेला आपल्या देशातल्या लोकशाहीचं वस्त्रहरण होतं आणि म्हणून ती लोकशाही वाचवण्यासाठी स्वातंत्र्यलढा हा एक वेगळा भाग होता, त्या काळात आपण नव्हतो. पण ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला, बलिदान दिलं, त्या सर्व क्रांतीवीरांनी आणि त्याग करणाऱ्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी अफाट कष्ट करून शौर्य गाजवून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळून दिलं. हे स्वातंत्र्य टिकवण्याचं काम हे आपण केलं पाहिजे. आणि पुढचा जो तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर हेच आहे की धनुष्यबाण ते मशाल लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत. संविधान पाळलं जात नाही आहे, पक्षांतर केल्यानंतर अपात्रतेची केस ही अजूनही तिचा निकाल लागत नाही आहे. वारंवार कोर्टांनी फटकारे मारलेत, सुनावलेत, खडेबोल सुनावलेले आहेत. तत्कालीन राज्यपाल म्हणून जे इकडे बसले होते त्यांना आता सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं, त्यांनी ते अधिवेशन बोलवणं कसं चूक होतं, त्याच्यानंतर मरे लवादांनी दिलेला निर्णय कसा चूक होता, निवडणूक आयोगाला सुद्धा हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का, याचं कारण सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की पक्ष कोणाचा हे तुम्ही लोकप्रतिनिधींवरून नाही ठरवू शकत. म्हणजेच काय, जे मी म्हटलं की लोकशाहीचं वस्त्रहरण चाललंय आणि त्याच्यावरती कडी म्हणजे अजून याचा निर्णय आलेला नाही आहे. सर्वोच्च न्यायालयात आपल्याला न्याय मिळणार ह्याची मला खात्री आहे, कारण तसं घटनेमध्ये नमूद आहे परिशिष्ट 10. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाकी असताना पंतप्रधान आपल्या शिवसेनेला, म्हणजे माझ्या शिवसेनेला, जी शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली, जिचं नाव माझ्या आजोबांनी ठेवलं, तिला नकली सेना म्हणतात. ह्याचा अर्थ उघड आहे की निवडणूक आयोग हा त्यांचा नोकर आहे, लवादाने सुद्धा ते म्हणतील तसंच काम केलेलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आम्हाला हे चिन्ह किंवा नाव देऊ नये असा अप्रत्यक्ष दबाव हे आपले प्रधानमंत्री सर्वोच्च न्यायालयावरती आणतात की काय, असा प्रश्न पडलेला आहे.